आता बातमी आहे अहमदनगर जिल्ह्यातील नांदगाव येथे छत्रपती यशवंतराव होळकर यांची शौर्य यात्रा येताच पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी प्रचंड जल्लोषामध्ये याचं स्वागत केलं. पारंपरिक पद्धतीने वाद्य व संगीत वाजवत पुष्पहार घालून याला अभिवादन करण्यात आलं. या ठिकाणी नांदगावचे माजी पंचायत समितीचे सदस्य श्यामराव पाटील सोनवणे व गावातील सर्व अधिकारी व पदाधिकारींनी मोठ्या संख्येने ते उपस्थिती दाखवली व जल्लोषामध्ये याचं स्वागत करण्यात आलं. याचा आढावा घेतलाय अहमदनगर प्रतिनिधी गावसाहेब बोलते. पुणे ते इंदौर अशी ही शौर्य यात्रा महाराज धीराज यशवंतराव होळकरांची थाटामाटात इंदौरपर्यंत चाललेली आहे. शिरूरला सर्वात आधी आमचं स्वागत वाघोलीला झालेलं आहे, त्याच्यानंतर शिरूर, त्याच्यानंतर अहमदनगरला जोरदार जंगी स्वागत झालेलं आहे. आता आज आम्हाला इथे नांदगावकरांना मी धन्यवाद देतो जे त्यांनी महाराज धीराज यशवंतराव होळकरांचं पुतळ्याचं आणि शौर्य यात्रेचं जोरदार थाटामाटात स्वागत केलेलं आहे आणि जंगी स्वागत केलेलं आहे. याच्यासाठी सर्वांना मी परत माझ्या वतीने धन्यवाद देतो. आमच्याबरोबर सुधीर देडगेजी आहे जे या सर्व यात्राचे संयोजक आणि संकल्पना त्यांनी केलेली आहे. मी त्यांना विनंती करतो ते आपलं मनोगत व्यक्त करेल. जय जवानी जय भवानी. नांदगाव येथे राजा यशवंतराव होळकर प्रथम यांच्या 13 फुटी अश्वरूढ पुतळ्याचं आगमन नांदगाव या ठिकाणी झालेलं आहे आणि या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनं पंचक्रोशीतील सर्वच पिंपरी घुमट विळद निमगाव घाणा शिंगवे नांदगाव धामोरी खुर्द धामोरी बुद्रुक बाबुळगाव आणि वरवंडी या सर्व गावाच्या वतीने ठिकाणी महाराजांचं महाराज जे पूर्वज स्वप्नील महाराज होळकर यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे. आणि आज आम्हाला गोष्टी आनंद वाटतो की जो इतिहास आजपर्यंत आम्हाला माहीत नव्हता, जो तरुणांसाठी जो इतिहास गरजेचा होता, जो इतिहास आतापर्यंत लपलेला होता, तो या माध्यमातून कुठेतरी आज या ठिकाणी तरुणांची अस्मिता या ठिकाणी समाजाची अस्मिता या माध्यमातून कुठेतरी फुलणार आहे आणि याचा नक्की समाजाला फायदा होईल. जेणेकरून भविष्यामध्ये तरुण ज्या पद्धतीनं राजांना आपल्या जीवनामध्ये कार्य केले त्या पद्धतीनं कुठेतरी एक समाजाला या ठिकाणी या दिशा भेटेल आणि नक्कीच या ठिकाणी समाज चांगल्या मार्गाने मार्गस्थ होईल असं या ठिकाणी मला आज वाटतं. आणि या शौर्य यात्रेला मी माझ्या नांदगावकरांच्या वतीनं पंचकुरी सर्व गावाच्या वतीनं ठिकाणी पुढील वाटचाल जनतेला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय मल्हार, जय आहिल्या.